हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी या व्हिडिओत आपण पाचवा धडा पाहणार आहोत कुटुंबातील मूल्ये तुमच्या स्टँडर्डचे ऑदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केले आहेत ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग सुरू करूया आपल्याला पहिलं दिलं आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील अ आहे प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब आहे तर याचं उत्तर आहे ताकद प्रामाणिकपणा ही आपली ताकद आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिक असतात तेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट ठामपणे सांगू शकता बोलू शकतात म्हणून असं म्हटलं आहे की प्रामाणिकपणा ही आपली ताकद आहे पुढचं बघा सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते याचं उत्तर आहे सहकार्याची सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते सहकार्य म्हणजे एकमेकांना मदत करणे आता बघा आपण रोजच्या आयुष्यामध्ये एकमेकांची छोटी मोठी मदत घेत असतो त्यालाच म्हणतात सहकार्य पुढचं बघा आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्त्व आहे तर उत्तर आहे संहिष्ण आपल्या देशात समोरच्यांच्या मताचा आदर करणे याला खूप महत्त्व दिले जाते ज्याला संहिष्ण वृत्ती असं म्हणतात पुढचं बघा समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते याचं ये उत्तर आहे प्रगती सर्वांना जेव्हा समान दर्जामध्ये सर्व काही उपलब्ध होईल जसं की फूड म्हणजे अन्न तसंच घर शिक्षण हे सगळं जर सर्वांना सारखं मिळत गेलं तर देशाची प्रगतीही चांगली होईल पुढचा दुसरा आपल्याला दिलेला आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ आहे परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात याचं उत्तर आहे परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात आता बघा समजा तुमच्या परिसरामध्ये एक बाग तयार करायची आहे तर त्यावेळेला बागेसाठी सर्वा जो निर्णय आहे तो सर्वांनी त्या एरियातल्या सगळ्यांनी मिळून घ्यायचा असतो पुढचा प्रश्न बघा सहिष्णता म्हणजे काय याचं उत्तर आहे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे संहिष्णता होय आपल्याला माहिती आहे की एखाद्या गोष्टीत प्रत्येक मत हे वेगळं असू शकतं पण समोरच्याच्या मताचा आदर करणे याला संहिष्णता असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष समानता म्हणजे काय याचं उत्तर आहे मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय आता बघा मुलगा आहे म्हणून असं मुलगी आहे म्हणून असं असं वागणूक ही वेगळी न देता सारखीच दिली जाणे याला म्हणतात स्त्रीपुरुष समानता तसंच मोठ्यांमध्ये देखील स्त्रियांसाठी वेगळं काहीतरी आणि पुरुषांसाठी वेगळं काहीतरी हे असं न वागता सगळ्यांसाठी सारखं असल्यास त्याला श्रीपुरुष समानता म्हणतात पूर्वी मुलींना शिक्षण दिले जात नव्हते व मुलांना शिक्षण दिले जात होते पण आता तसं राहिलं आहे का नाही तर सगळीकडे आता स्त्रीपुरुष समानता व्हायला लागली आहे पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या आपल्याला विचारलं आहे स्त्री असू द्या या पुरुष असू द्या त्यांना सारखं काय लागतं याचं उत्तर आहे अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत आता बघा मुलगी असू द्या या मुलगा अन्न हे दोघांना सारखं लागतं वस्त्र लागतात राहण्यासाठी घर लागतं म्हणजे निवारा लागतो आरोग्य दोघांचं चांगलं असणं गरजेचं आहे तसंच दोघांना समान शिक्षण मिळणं गरजेचं आहे तर या झाल्या स्त्री पुरुषांना समान लागणाऱ्या गरजा पुढचा तिसरा प्रश्न आपल्याला दिला आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिलं आपल्याला दिलं आहे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो या प्रश्नाचं उत्तर आहे कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात आता फॅमिली म्हटली म्हणजे काय तर वेगवेगळे लोक येतात आणि वेगवेगळ्या लोकांचे विचार मतं हे वेगवेगळे असू शकतात साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे घरात दोन भाऊ बहिणींचा रूम जर एक असेल तर ता त्याला कोणता रंग द्यायचा याबाबत दोघांचे मतं हे वेगळे असू शकतात सेकंड पॉईंट बघा अनेक बाबतीत अनेक विचार व मते जुळू शकतात बघा असंही होऊ शकतं की गावाला जायचं असं ठरत असताना दोघं भाऊ बहिणींनी एकच गाव सांगितलं फिरायला जाण्यासाठी असंही होऊ शकतं ना विचार जुळू पण शकतात आपल्याला एकमेकांशी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो आता बघा एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी असते त्यामुळे आपण एकमेकांना विचारतो ना आता कोणाला बरं नसेल तर तुम्ही सहज विचारतात की बरं वाटतंय ना आता यालाच म्हणता विचारपूस करणे सर्वांना पटतील असे निर्णय घेतो बघा एखादा निर्णय घेताना सगळ्यांना पटत असेल तरच आपण निर्णय घ्यायला हवा अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो पुढचा प्रश्न आहे संहिष्णतेची भावना कशी निर्माण होते मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात आता बघा आपले मित्रमैत्रिणी आपलं काही चुकत असेल तर आपल्याला समजून सांगतात ज्यामुळे आपण आपली जी उणीव म्हणजे कमतरता आहे ती भरून काढू शकतो जर आपलं अक्षर खराब येत असेल तर ते सांगतात कशा पद्धतीने चांगलं काढायचं मग आपलं अक्षर छान यायला लागतं अशा पद्धतीने मित्रामैत्रिणींमुळे आपलं काय आहे हेही समजतं आणि आपल्या उणीवा भरून काढल्या जातात पण जर तुम्ही ऐकलंच नाही की माझं अक्षर तर चांगलंच आहे असंच जर म्हणत गेले तर अक्षरमध्ये सुधारणा होईल का नाही होणार म्हणून समोरच्याचं ऐकून घेण्याची आपली कपॅसिटी पाहिजे दुसरा मुद्दा बघा एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मांडता इतरांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की भाऊ बहीण जर असतील आणि त्यांच्या रूम एकच आहे आणि तिथे कलर करायचा आहे तर दोघांचे मतं भिन्न असू शकतात पण आपण आपलेच म्हणणे खरे असं न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतलं पाहिजे स आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे यालाच सहिष्णुतेची भावना निर्माण होते हे बघा जेव्हा आपण दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेऊन समजून घेतो त्यावेळेलाच यातूनच संहिष्णुतेची भावना निर्माण होत असते ज्याला आपण इंग्लिशमध्ये टॉलरन्स म्हणतो जर तुम्ही ऐकून घेण्याची भावना आपली वाढवली तरच तुमचं टॉलरन्स डेव्हलप होतं आय होप तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजलं असणार तुम्ही प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थित वहीत स्वच्छ अक्षरात लिहून घेत चला चॅनलवर इतरही विषयांचे मी व्हिडिओ अपलोड केले आहेत ज्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील तरी तुम्हाला कुठल्या विषयाचे व्हिडिओ तसंच कुठले निबंध हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी ते तुमच्यासाठी बनवून देईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू यू